मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं. माझ्यासाठी? पुण्यावरून मला भेटायला येशील तेव्हा घालून ये. मला फक्त 5-6 महिने दे, पैसे कमवतो आणि असं येतो. तस या जगामध्ये लई गोष्टी घडतात, पण महाराष्ट्रातल्या आमच्या चाकोरी गावात काहीतरी वेगळीच गोष्ट घडल्या. डॉलीला बघायला पाहुणा येणार आहे. जमणार आहे ना तुला? काय सूचना झाली? तुझी बॅग भर, मी येते तुला पळवून यायला. मला मुलगी पसंत आहे, आज संध्याकाळी उरकून टाकूया की सगळी. हाय, नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. विषय हाड म्हणत कमाल टीम माझ्या बरोबर आली आहे. आता हा विषय हाड तुमच्यासाठी आहे, प्रेक्षकांसाठी आहे का त्यांच्यासाठी आहे विचारूयात. हॅलो, कसे आहात? कसे आहात सगळे? आम्ही मस्त. मला सांग, गाणी इतकी कमाल आहे आणि पहिलं गाणं आलं, कसं रिस्पॉन्स मिळतो का? तुला कसं वाटलं गाणं? कमाल गाणं आणि मजा आली. आम्हाला पण खूप मजा येते, कारण काय लोकांना पण गाणं आवडतं आहे, त्याच्यावर लोक नाचत आहेत, त्यामुळे छान वाटतंय. साहिल कुलकर्णी म्हणून म्युझिक डिरेक्टर आहे, त्यांनी हे गाणं केलं आहे आणि त्यांनीच गायलं आहे. आणि आदिती नावाची सिंगर आहे जी युजली तेलुगूमध्ये काम करते, म्हणजे ते गाणं, ते महार टमटम जे गाणं आहे ते तुम्ही ऐकलं असेल, ते तिने गायलं आहे. तर तिचं पहिलंच हे मराठीतलं गाणं आहे. सो खूप छान वाटतंय, लोकांना आवडतंय. खूप चांगले बेसिकली की ते जे असतं ना, आपल्याला हवं होतं रोमॅन्टिक सॉन्ग वाला, तो जो फील हवा होता किंवा शूट वाईज व्हिज्युअली, असे लोकांचे पर्सनल कॉमेंट्स येतात. सो आय थिंक लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. पण सध्या विषय हाड म्हणजे सबकुट सुमित असं झालं आहे ना, डिरेक्टर, लेखन, निर्माता, सबकुट सुमितमध्ये की का आहे सगळं सबकुट सुमित काय आहे? आधी मला हे विचारायचं आहे, आपणच लेखन करावं की आपणच डिरेक्शन करावं की आपणच काम करावं? काय माहिती का, ॲज अन डायरेक्टर तुम्ही लिखाण करत असताच, म्हणजे माझं बेसिकली इव्हन डायरेक्टर व्हायच्या आधी सुद्धा आपण काहीतरी लेखक म्हणून काम करत असतो, मग थिएटरसाठी असू दे किंवा शॉर्ट फिल्मसाठी असू दे. आणि ही फिल्म लिहिताना केलं नव्हतं मी, जस्ट पर्नल आता ते सांगतो की मी ॲज अन ॲक्टर म्हणून बघत नव्हतो या सिनेमाकडे. मी बाकीचे सिनेमे पण लिहित होतो आणि इव्हेंच्युली ना मी शोधताना मी नवीन कॅरेक्टर शोधत होतो, बेसिकली संदीप नावाचं जे कॅरेक्टर आहे त्यासाठी. आणि मला असं झालं की यार मी माझ्यासारखंच मुलगा शोधतोय आणि आपण थिएटर केलंय किंवा आपल्या ते जहनमध्ये कुठं ना कुठेतरी आहे यार की ॲक्टिंग आपल्याला बरी जमते, मग वाय नॉट आपण का नाही करायचं. सो म्हणून मग मी ॲज अन ॲक्टर म्हणून पण उतरलो. आणि इव्हेंच्युअली जर प्रोड्युसर म्हणून जर तू विचारत असेल तर ती प्रोसेस ना खरंच ठरवून झालेली नाही आहे. म्हणजे मी ती स्क्रिप्ट लिहिली, मग मी मार्केटमध्ये ते असतं ना की बाबा ती बेसिक प्रोसेस आहे की बाबा तुम्ही जा, फंड घ्या, प्रोड्युसर शोधा. त्या प्रोसेसमध्ये मी स्वतःलाच महाराष्ट्रासमोर म्हणलो हो बाबा तू हो आता बस झाला आता फिरणं तू हो. सो बेसिकली ती प्रोसेस होती, म्हणजे लोक नाही म्हणत नव्हते पण त्या प्रोसेसला टाईम, इट वॉज अ टाईम टेकिंग प्रोसेस. सो आय वॉज लाईक की मला ती बनवायची आहे आणि पर्ण सारखी ॲक्ट्रेस ऑनबोर्ड होती. सो आय वॉज लाईक की नाही आता बनवूयात, शी वॉज रेडी, तिच्याकडे डेट्स होत्या, म्हणलं होतं अभि बनवते. डिरेक्शन पण तूच केलंस ना फिल्मचं, ते कठीण आहे कारण स्वतःही काम करायचं आणि डिरेक्शन करायचं. ट्रू ट्रू, ते सगळ्यात जास्त डिफिकल्ट आहे जेव्हा तुम्ही प्रोड्युसर पण असता. म्हणजे तुम्ही ॲज अन ॲक्टर तुम्ही सांगत असता स्वतःला की, म्हणजे डायरेक्टर म्हणत असं की चल ठीक आहे ॲक्टरनं चांगलं केलं, पण प्रोड्युसर सांगत असतो की आवर आवर. सो त्या स्प्लिट पर्सनॅलिटी 3 होत्या की टाईम तुम्ही जातोय ॲज अन ॲक्टर, अरे नीट नाही होत आहे, तू दिसत नाही. आणि काय होतं ना, तुम्ही कंटिन्युअस ॲज अन ॲक्टर म्हणून तुम्हाला थोडंसं ते फिजिकमध्ये राहणं, मेकअपमध्ये राहणं ते हवं असतं, पण इव्हेंच्युअली तुम्ही या 3-4 गोष्टी करताना ते नाही होत. पण बेसिकली सगळी टीम चांगली होती बेसिकली माझ्यावर, मी जनरली सांगतो माझे टू ॲटलीस्ट सगळे चांगले होते. आणि परणचं पण जे काही सपोर्ट होता ॲज अन ॲक्ट्रेस या फिल्मसाठी तो खूप चांगल्या लेवलचा होता, त्यामुळे मला ॲज अन डायरेक्टर तसा त्रास नाही झाला. मी म्हणू शकतो ॲज अन ॲक्टर ते थोडंसं डिफिकल्ट असतं, दॅट्स द ओनली. मला तेच विचारायचं की डिरेक्टर कसं असतं, डिमांड करतं ना, मला या सीनसाठी हे लागणार आहे, मग निर्माते म्हणतात काय गरज आहे, हे याची काय गरज नाही, असं स्वतःशीच म्हणलास यासाठी. तर मी जंगलाचा किस्सा सांगेन. 2 दिवसात जंगल मिळालेलं आणि परणाचं आय थिंक त्यावेळी प्लेचं आय थिंक प्रॅक्टिस चालू होती, 4 चौघी, राईट? 4 चौघी ब्रेक चालू होती त्यावेळेला, राईट? आणि परणाकडे 2 दिवस होते आणि मी घेतलेली परमिशन पण इव्हेंच्युअली त्या परमिशनमध्ये प्रॉब्लेम आला आणि असं होतं की मला 4 तासाचं शूट करायचं आहे. सो तो इतका गोंधळ झाला, प्रोड्युसर डोक्यातला सांगत होतं की तुझ्याकडे 4 तास आहेत, पर्ण उद्यापासून नाही आहे. आणि ॲक्टिंगचं असं होत होतं की चल ठीक आहे तुझ्या शॉर्ट्स ओक्यात निघता मागे उभार कॅमेराच्या. आणि ॲज अन डायरेक्टर सुद्धा ना तुम्ही जोपर्यंत चांगली गोष्ट होत नाही, अरे यार मला ते हवं आहे, मला ते हवं आहे, पण प्रोड्युसर लाईक बस कर बेटा निकल. सो ते जे आहे ना तो होत होता माझा प्रॉब्लेम. पण अगेन
अगेन ती एकच पर्सनॅलिटी असल्यामुळे मी चांगलं काढायचा नक्कीच प्रयत्न केलाय. ऑब्विअस आहे पण मला थोडं भीती वाटली किंवा काय होतं मनात जेव्हा फिल्म आली तुझ्याकडे, एकच माणूस सगळं करतोय, डिरेक्ट करतोय, लेखन करतोय, दिग्दर्शन सगळं तो करतोय, थोडंसं मनात आलं काही? मला आश्चर्य वाटलं की सुमितनी मला या सिनेमासाठी खरं तर विचारलं, कारण काय ती अख्खी टीम कोल्हापूरची आहे. त्याचे जे सगळे जे मित्रमंडळी आहे जे या चित्रपटात इन्वॉल्ड आहेत ते सगळे कोल्हापूरचे आहेत. तर म्हणलं ह्या सगळ्या कोल्हापूरच्या लोकांनी मला कसं काय विचारलं, कारण काय अर्थातच कोल्हापूरच्या पण खूप चांगल्या ॲक्ट्रेसेस आहेत ज्या आता इव्हेंच्युअली पुण्यात मुंबईत येऊनसुद्धा काम करतात. पण नंतरच मलासुद्धा असं आवडतं की ज्या लोकांबरोबर आपण आधी काम केलेलं नाही आहे त्यांच्याबरोबर काम करून बघायला आवडतं, कारण काय कधी कधी आपण त्याच त्याच लोकांबरोबर काम करतो, आपलासुद्धा एक अभिनयाचा पॅटर्न तयार होतो. तर यानिमित्ताने ती संधी होती की कम्प्लिटली ती मोडायची संधी ती होती. आणि मी या टीममधल्या एकाही माणसाला ओळखत नव्हते, ना मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं, तर त्याच्यामुळे ती खूप एक एक्साइटमेंट होती की आपल्याला नवं काहीतरी अनुभवायला मिळणार आहे, नवा एक काय म्हणतात की सुमितचं मला विशेष कौतुक यासाठी वाटतं की ती फिल्म त्यांनी स्वतः लिहिली आहे, ती डिरेक्ट केली आहे, त्याच्यात काम केलं आहे, तो प्रोड्युसर आहे असं तो म्हणतो आहे, पण तो EP सुद्धा होता. म्हणजे त्यांनी सगळं म्हणजे लोकेशन पण तोच मॅनेज करायचा, जेवण आलं आहे का नाही ह्याचं पण मॅनेजमेंट तोच करायचा, येऊन पटकन काम पण करायचा, आणि अर्थातच तो मॉनिटरच्या समोरसुद्धा होता. सो अशा अनेक जबाबदाऱ्या एका वेळेला हँडल करणं, प्लस आतासुद्धा जेव्हा फिल्म रिलीज होती आहे, फिल्म बनवणं एक वेळ मला असं वाटतं की चल सोपी गोष्ट आहे, पण त्याचा एक अख्खं काय म्युझिक रिलीज करणं, ती फिल्म पूर्णपणे आता थिएट्रिकल त्याचा रिलीज होतो आहे, तर ती अख्खी प्रोसेस पूर्ण करणं ही खरंच आत्ताच्या काळात खूप अवघड गोष्ट आहे. मला असं वाटतं की एस्पेशली पोस्ट कोविड सुद्धा अनेक चित्रपट म्हणजे जितके चित्रपट होत होते त्याच्यापेक्षा आता कमी चित्रपट बनतात, कारण काय अर्थातच सगळी परिस्थिती आपल्याला माहिती आहे किती अवघड प्रोसेस आहे. पण मला सुमितचं कौतुक वाटतं की त्यांनी ती आता पूर्णत्वास आणली आहे प्रोसेस, जे छान आहे. पण मला सांग, मुंबई पुणे हा वाद आपण नेहमीच ऐकतो ना दोन कलाकारांमधला, असं मजेत असेल पण वाद होतो, पण असं कोल्हापूर पुणे काही ऑफस्क्रीन झाले की नाही वाद, किंवा आमचं कोल्हापूर कसलं भारी आहे आणि आमचं पुणे किती भारी आहे असं काही झालं? सांगेन छान. मी ना मला अजून आठवतोय जंगलचं एक शूट संपलेलं आणि तीन चार जंगलचे शूट्स होते वेगवेगळे, आणि एका जंगलमधून येत होतो आणि मी पर्णाला असे सहज बोलत होतो आणि काहीतरी मी वेगळे मराठी शब्द बोललो आणि मी तिला काय म्हणलो, अरे हे शुद्ध नाही आहे. तर पर्ण छान मला त्यावेळी सांगितलं, आय थिंक तिला आठवते की मला माहिती नाही, ती म्हणजे शुद्ध असं काय नसतं. सो तसं मला काहीतरी असं आठवतं, त्यामुळे मला असं वाटत नाही की अगेन लँग्वेजमध्ये लहेजा वेगळा आहे ॲज अन ते लँग्वेज वाद वेगळा, पण एक असतं ना आमचं कोल्हापूरमध्ये भारी, आमच्यामध्ये भारी आईस्क्रीम मिळतं ना पुण्यामध्ये भारी आईस्क्रीम, असं केलं होत आम्हाला काही असं वाटत नाही की हे भारी आणि ते कमी भारी. कोल्हापूरच्या लोक झालेली पर्ण म्हणतो ते काय करायला जेवलायस काय, मी असं होतो अगं नीट बोल काय करते शिकलीस पूर्ण कोल्हापूर कोल्हापूरच्या लोकांना. मी तेच मला तेच असं वाटतं की आपण खरंच म्हणजे हा जो काही वाद आहे ना मुंबई पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक, तर ते काय म्हणजे आता आपलीच सगळे लोक आहेत, आपल्या आपल्यात काय वाद करायचे. आणि कॅमेरा समोर नाही ना हे, आता कॅमेरा समोर आहे सांगितलं तुला पुणे चांगला असेल असं मला असं काही वाटत नाही की पुणे भारी आहे किंवा मुंबई भारी आहे आणि किंवा जे काही कोल्हापूर भारी आहे असं काही नाही आहे. प्रत्येकाचे म्हणून काही काही एक कोल्हापूर प्रत्येक शहराच्या एक, जसे ती म्हणली ते एक्झॅक्टली तेच मी कंटिन्यू करतो, प्रत्येकाची एक वेगळी स्पेशालिटी आहे. म्हणजे मला माझ्या मूवीमध्ये असं नेहमी वाटायचं, मी आता जे काही प्रोजेक्ट्स लिहितो की नागपुरी लँग्वेजचं काहीतरी मला घ्यायचं आहे, ती इतकी भारी भाषा आहे मले आणि ते तो ते इलेमेंट्स आहेत ना आपल्याच महाराष्ट्राचे. सो आय थिंक ते खरंच नाही आहे, म्हणजे इनफॅक्ट ही इतकी चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात मराठीच बोलली जाते. आता त्यातला शुद्ध अशुद्ध हे तर मला ते काही आपण त्याच्यात जायलाच नको, कारण की तसं असतं असंच मला आमची भाषा तिथली तिथली शुद्ध भाषा आहे, गोड आहे ना की आपल्या एका आपण एका महाराष्ट्रात राहतो तिथे प्रत्येक माणूस हा वेगवेगळी मराठी बोलतो आणि ती आपल्याला काय मुद्दा कळल्याशी कारण. पण अवघड किती गेलं कोल्हापूर, खूप अवघड गेलं, कारण काय मला असं वाटतं लोक एकतर इंस्टाग्रामवर ट्रोल करायला रेडी असतात की की चुकीचं हे हे चुकीचं ऐकू येत आहे किंवा आम्ही असं बोलतच नाही किंवा जे काही, कारण काय ते बरोबरही आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की
आता पण असं म्हणतो मी गावातली भाषा बोलते म्हणजे कुठली भाषा बोलते तर ते डिफाईन करणं खूप अवघड असतं. त्यामुळे मी सुमितला सुद्धा म्हटलं होतं की मला नीट बोलायचं आहे आणि सिंग साऊंड केला मी, डबिंग केलं नाही, तर त्याच्यामुळे तिथे जे मी ॲक्च्युली शूटिंगमध्ये बोलले ते फायनल होतं. तर मी त्याला जर वेळ नसायचा तर आमचे एडीज होते किंवा आजूबाजूची माणसं असायची, त्यांच्याकडनं मी तुम्ही हे मला म्हणून दाखवा, त्यांना म्हणून दाखवायचं आहे, मग मी रेकॉर्ड करायचं आहे, मग परत स्वतः म्हणून पाहायचे, असं मी ते सीन्स केले. माझे कोल्हापूरचे दोन मित्र आहेत, त्यांना पण मी ऑन कॉल कायम ठेवलं होतं की एखादं, कारण की मोठे डायलॉग्स असतील तर जास्ती भीती वाटायची, पण एकदा रुळलं की मग प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मी तुला खरं सांगतो, म्हणजे मी कुणालाच असं मुद्दामून नाही म्हणत, म्हणजे माझं स्वतःचं ओपिनियन आहे. काय होतं ना, तुम्ही किंवा कुठली पण लँग्वेज, इव्हन पुणेची लँग्वेज आहे किंवा नागपूरची लँग्वेज आहे, स्पेसिफिकली फॉर द कोल्हापूर लँग्वेज म्हणजे अहो पाहुणं कुठं आहे इसा, इट्स नॉट अ कोल्हापूर लँग्वेज, हे कोल्हापुरी नाही आहे. इज आता मला फक्त मी म्हणू शकतो ही म्हणेल की मला चहा पाहिजे आणि मी म्हणेल मला चहा पाहिजे आहे, तर ते असं नाही म्हणणार पाहिजे आहे रे मला द्या. इट्स नॉट अ कोल्हापुरी लँग्वेज, तो प्रॉब्लेम आहे, त्याला लोक ट्रोल करत आहेत. आणि मी जेव्हा स्क्रिप्ट लिहिली ना, म्हणजे ट्रीटमेंट पण अशीच होती की म्हणजे की तुम्ही नॅचरल ठेवूयात, ते अजिबात नाटकी नको आहे, ते फेक नको आहेत. मी म्हणेन 90% का आय थिंक पर न सोडले की 2-3 आर्टिस्ट फक्त थोडेसे बाहेरचे आहेत कोल्हापूरच्या, 98% लोक आर्टिस्ट कोल्हापूरचे. समज त्यांना मला वेगळं स्पेसिफिकली सांगायला लागलं नाही की अरे वेगळं काहीतरी करा, कारण काय होतं ना ते तुम्ही खोटं बोलला ना, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, फेक बोलायला चालू केला कोल्हापुरी ते कळतं. दॅट्स द प्रॉब्लेम. पण मग काय विषय हार्ट कसा ठरणार आहे, हार्ड आहे का एकदम विषय फिल्मचा? पण विषय लय हार्ड आहे, ॲक्च्युली लय हार्ड आहे, आणि आहेत त्याच्यात गोष्टी विषय हार्ड, त्या आता ऑब्व्हियसली मी नाही सांगू शकत, पण विषय हार्ड आहे एवढं मी सांगेन. पण काय कॅरेक्टर आहे आणि कशी असणार आहे पर्ण विषय हार्ड? पर्ण एक डॉली नावाच्या मुलीचं काम करते आणि डॉली ही जी आहे, मग आपल्याकडे अशा काही मुली असतात ज्या बिनधास्त असतात, बेधडक असतात, एकदा एक मनात गोष्ट घेतली की ती केल्याशिवाय राहत नाहीत. मी आता ठरलंय हे करायचं तर ते करायचं, अशी डॉली आहे. आणि मनाला जे आवडतं आहे, मी अर्थातच आपण अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला बघतो जिथे एखाद्या मुलाशी लग्न करायचं आहे पण घरचे नाही म्हणत आहेत, त्यांचा विरोध आहे, मग सगळ्याला बाय बाय म्हणून आपण निघायचं, असं जे ठरवणाऱ्या मुली असतात त्यांच्यापैकी डॉली आहे. आणि तिचं प्रेम आहे, संध्या असं आम्ही त्याला म्हणत असतो, तर त्याच्यावर प्रेम आहे. आणि एकदा मी आता ते फिल्मचं गोष्ट काय आहे मी इव्हेंच्युअली कळेलच, पण त्याच्यामध्ये तिला जेव्हा कळतं की आता घरचे नाही म्हणत आहेत आणि आता ही वेळ आली आहे की चला निघा आणि आता सगळं पणाला लावून आपण आपल्या प्रेमासाठी जे करायचं आहे ते करूयात, असं म्हणून ती घरातनं निघते. आणि नंतर तिचा जो सगळा प्रवास आहे, ते एकत्र कसे भेटतात नाही भेटत ह्याची ती गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की मी बिनधास्त मुलींचं प्रतिनिधित्व करणारी डॉली आहे. आणि आपल्याकडे अनेक वर्ष मुली हे करतातच ना, म्हणजे कोणीतरी शिकू देत नाही तर चला मी आता मला बाहेर पडायचं आहे, मला शिकायचं आहे, मी निघाले, असं म्हणून कुणालाही न जुमानता शिकायला जाणाऱ्या मुली आहेत. एखाद मी प्रेमासाठी सगळं काही जुगारून पणाला लावणाऱ्या मुली आहेत, तर मला असं वाटतं अशा बेधडक मुलींपैकी डॉली आहे. मग संध्याचा विषय हार्ट आहे? संध्याचा पण विषय हार्ट आहे डॉलीसारखाच, पण बघ कॅरेक्टर म्हणलं ना, जेवढी डॉली इनिशिएटिव्ह घेते प्रत्येक गोष्टींमध्ये तेवढा संध्या नाही आहे. संध्या असं मी म्हणेन की एक जे नॉर्मल कॅरेक्टर असतं ना तशा पद्धतीचं ते सामान्य कॅरेक्टर आहे, ज्याचा बिचाराचा जॉब आहे तो ITIवाला जॉबचा आहे, त्यांचं प्रेम आहे. आता गाण्यामधून तुम्हाला कळलं की ते लहानपणापासूनचं त्यांचं प्रेम आहे. आणि जर त्याचं कॅरेक्टर म्हणलीच तर तेच आहे की तो इनिशिएटिव्ह घेत नाही आहे त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये आणि तो थोडासा स्टेप्स घेण्यासाठी घाबरतो, अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे. जशा मुली असतात आणि जशी मुलं असतात मोस्ट ऑफ द टाइम. आणि मला असं वाटतं ना तीच मजा आहे त्याच्यामध्ये की ते फ्रॉम द आय थिंक जेव्हा मूवी स्टार्ट होतो तेव्हापासून ते कॅरेक्टर तसं एस्टॅब्लिश होत गेलं आहे की हळूहळू ते कळत जातं. आता जे पर्णनं सांगितलं ना ते तुला एक्झॅक्ट दिसेल की शी इज लाईक दॅट ओनली, की तू कर, तू रेडी आहेस का, बघ ठरव काय चालू आहे तुझं. आणि मुलं जनरली तशीच असतात ग की अरे थांब यार, बघू यार, बघू ठरवू यार, हे जे असतं ना ते आहे. आणि ह्या इव्हेंच्युअली सगळ्यांनीच बघितलं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, मुलीच म्हणत असतात अरे कर, बघ, उठ, काहीतरी कर, आणि म्हणलं अरे बघू थांब यार, आता माझा अजून सेटल नाही आहे.
सो तो प्रकार आहे. पण मग इंडस्ट्रीमध्ये आल्यावर असं कधी वाटलं की हा विषय हार्ड आहे म्हणून? हा प्रश्न मी त्याला पहिले विचारते, कारण कोल्हापूर मधनं येणं इथे आता एस्टॅब्लिश करणं, स्वतःला आपली फिल्म घेऊन येणं, हे कोल्हापूरसाठी म्हणजे एका कोल्हापूरच्या मुलासाठी किती विषय हार्ड ठरलाय? ऍक्च्युली जस्ट आम्ही ती चर्चा करत होतो है ना आता गाडीमध्ये, आणि खरंच ही चर्चा करत होतो. काय होतं ना, मी नक्की एक छोटीशी मी थोडक्यात सांगेन. काय होतं ना, कोल्हापूरमधून आपण इथे येतो तेव्हा ना जो जे ॲटमॉस्फिअर आहे, जे बिझनेसचं ॲटमॉस्फिअर आहे किंवा जे इंडस्ट्रीचं ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्यावर मर्ज होण्याला थोडे दिवस लागतात. कारण की एवढं इझी नाही आहे, म्हणजे ॲज अन ॲक्टर पण इझी नाही आहे, आणि ॲज अन डायरेक्टर पण इझी नाही आहे, आणि ॲज अन प्रोड्युसर पण इझी नाही आहे. सो तुम्ही कोल्हापुरात येता तेव्हा ना एक तर प्रॉब्लेम सगळ्यात येतो की तो कम्युनिकेशनचा जो कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम येतो ना तो होतो, आणि तो जेन्युन आहे, तो जेन्युन प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही लोकांची पटपट पटपट त्या वेनी नाही बोलू शकत, हा एक प्रॉब्लेम येतो तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला तो बिझनेस काय होतं ना, पुणे आणि मुंबईत तसं एक्सपोजर झालं असतं स्कूलमध्येच, वेगळे इव्हेंट्स असतात, हे असतं ते असतं, प्रत्येकाला एक थोडंसं एक्सपोजर मिळालेलं असतं. छोट्या शहरांमध्ये तो थोडं छोटासा प्रॉब्लेम येतो. आता माझं कसं झालं, मी आधीपासून थोडंसं इव्हेंट्समध्ये असल्यामुळं मी बी थोडंसं मला कम्युनिकेशन येत असेल बरं, पण हा मलाही स्वतःला प्रॉब्लेम जाणवला. आता मी तुला सांगतो ॲड्समध्ये कसं होतं, मी आधी हिंदीच्या ॲड्स असिस्ट करत होतो. सो तिथं ना विषय हड होतोच तुमच्या लँग्वेजचा, बिकॉज तुम्ही हिंदी इंग्लिश नाही पटपट बोलू शकत, तुमचं हिंदी वीक असतं. आता मी दिल्लीमध्ये शिकल्यामुळे माझं परत बरं इंग्लिश होतं, बरं हिंदी होतं, आणि इंजिनिअरिंग असल्यामुळे बरं इंग्लिश होतं, पण तरी तुम्ही फ्लुएंट नाही बोलू शकत. सो तिथे विषय हार्ड नक्कीच होतो, लँग्वेज बॅरियर तुम्हाला येतं. मे बी तुम्ही कामं करता करता तुम्ही कॉन्फिडन्स गेन करता, पण आय थिंक इंडस्ट्रीचा जर विषय हार्ड कमिंग टू युअर क्वेश्चन, मी सांगेन ना इंडस्ट्रीमध्ये विषय हार्ड मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणं आणि स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करणं, छोटीशी भले असू दे मी या चित्रपटात काम केलं किंवा मी या हे माझी शॉर्ट फिल्म आहे, ही माझी डायरेक्शन आहे, किंवा मी ही फिल्म प्रोड्यूस केली, हे करण्यासाठी विषय हार्ड करावा लागतो असं मला वाटतं. ही विषय हार्ड गोष्ट आहे डेफिनेटली. मला असं वाटतं विषय हार्ड या इंडस्ट्रीत हा आहे की नकार पचवता आला पाहिजे, म्हणजे पदोपदी क्षणोक्षणी तुम्हाला नकार येत असतात आणि त्याला त्याचा स्वीकार करायला आपल्याला शिकता आलं पाहिजे. म्हणजे ॲक्ट्रेस म्हणून सुद्धा मी इतक्या ऑडिशन्स देत असते वेगवेगळ्या, कधी कधी अशी कामं असतात की जी आता होणार आहेत आणि ती काही कारणास्तव होतच नाही, किंवा एखादं काम केलं आहे ते रिलीजच होत नाही, जे काही असेल, किंवा एखादं नाटक आहे तर ते काहीतरी वर्कच होत नाही. तो मी असे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींपासनं ते अर्थात मोठ्या गोष्टींपर्यंतचे नकार पचवणं नावाची गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात विषय हार्ड आहे. पण मी आता टीझर बघितला तर असं विषय हार्ड तर आहेच, पण असं मस्त कॉमिक सीन्स पण खूप छान आहेत, म्हणजे छान एक एक टीझरमधनं कळलं तेवढं अर्थात. तर मला हे म्हणायचं की असं छान छान सीन तुमच्या वाट्याला आल्यात ह्याच्या या निमित्ताने, म्हणजे कॉमेडी पण असतील, भावनिक पण असतील सगळेच. आत्ता जर मी विचारलं की एखादा सीन करताना खूप कमाल मजा आली किंवा ह्यातलं बियाइंड द सीन मला फार आठवतं आत्ता, तर तो कुठला असेल? मला सगळ्यात काय मजा आली मी तुला सांगते की आम्ही शूट केलंय कोल्हापूर इचलकरंजी गडहिंग्लजच्या गडहिंग्लज नेसरी, तर म्हणजे हे सगळी आत गावं आहेत, तर तिथे आम्ही शूट केलं. तर माझ्यासाठी सगळ्यात एक्साइटिंग हे होतं की एक असा भाग आपण बघणार जो आपण कधीच बघितलेला नाही आहे, आणि सुमितनी इतकी चांगली लोकेशन्स निवडली आहेत, कारण का तो त्याच भागातला असल्यामुळे त्याला म्हणजे इथल्या काय म्हणतात की आतल्या चांगल्या चांगल्या जागा माहिती आहेत, आणि त्यामुळे एक मोठं जंगल होतं जे ती जी उंच झाड ती कुठली झाड होती आजऱ्यामध्ये, त्यांनी ते एक जंगल होतं जिथे एक उंच झाडांचं असं जंगल होतं, असं मी कधीच माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाहीये. इंग्लिश मध्ये त्याला पाईन ट्रीज असं म्हणतात, मला मराठीत त्याला काय म्हणतात माहित नाही, पण ते म्हणजे फक्त ते लँडस्केप असं आहे की बाकी काहीच नाहीये आणि ती उंच उंच अशी शेकडो झाड आहेत, आणि त्याच्यात ना आम्ही जो क्लायमॅक्सचा सिक्वेन्स आहे तो शूट करत होतो. तर ते लोकेशन असेल किंवा आम्ही ज्या घरात सुद्धा ज्या गावात शूट केलेलं आहे तिथला आजूबाजूचा परिसर असेल, मग तिथे फिरताना मी चालायचे जेव्हा शॉर्ट्स नसायचे तेव्हा, तर तिकडे मी गेले तर मला एक, तुलाही हे माहीत नसेल, तिथे मला एक शिल्पकार काका भेटले आणि त्यांच्या मी घरी गेले, ते म्हणले हो हो ये. मग मी तिथे बघितलं तर ते अर्थातच म्हणजे गणेशोत्सव येणार होता तर ते गणपतीच्या मूर्त्या करत होते, देवींच्या मूर्त्या करत होते, तर ते मी इतकी रमून गेले ते बघण्यात, कारण काय ते आणि छोटासा स्टुडिओ होता त्यांचा, स्टुडिओ घराच्या बाहेरच ती जागा होती, आणि मी अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. आम्ही
एका सरपंच बाईंकडे तयार व्हायला जायचो, कारण की अर्थातच तिथे आत काही व्हॅनिटी किंवा असा काही सीन नव्हता. तर त्यांच्याशी गप्पा मारायला मला खूप मजा आली, कारण काय सरपंच बाईंकडनंच एक वेगळंच गावाचं वास्तव तुम्हाला कळतं. तर मला राजकारण एकला राजकारण आणि त्या ऑन होत्या, म्हणजे मस्त होत्या त्या. आणि त्यांच्याशी गप्पा मारून अर्थातच बाहेर आपल्याला पुण्या मुंबईत राहून ज्या काही गोष्टी माहीतच नसतात, तिथलं शिक्षणाचं काय चालू आहे, तिथल्या हेल्थ केअरचं काय चालू आहे, हे सगळं मला त्यांच्याकडनं. त्यामुळे असं मला शूटिंग करायला तिथले किस्से हे तर अर्थातच सुमित सांगेल, पण मला असं वाटलं की त्याच्या आजूबाजूचा हा जो काही सगळं वातावरण निर्मिती होती त्यांनी पण मला खूप मजा आली. आणि इतका तो छान रस्ता आहे, म्हणजे कोल्हापूरपासूनचा आय थिंक गोव्यापर्यंतचा जो रस्ता आहे तो हायवे पण खूप छान आहे, तर मला प्रवास करायला मला वाटतं सुमितकडे फार असे ऑफस्क्रीन किस्से असतील ना, कारण डिरेक्टर म्हणून पण आहेत किस्से, एक कलाकार म्हणून पण आहे, बिहाइंड द सीन तर निर्माता म्हणून तर खूप असतील तुझ्याकडे. मी सांगू का, ऍक्च्युली खूप फनी इन्सिडेंट आहेत आणि ते ना जेन्युइनली जर हे केलं ना त्याचं ते काहीतरी वेगळं बनेल. मी त्याचे दोन किस्से तुला पटकन सांगतो. हॉटेल्स कमी होते त्या गावामध्ये आणि मला आय थिंक आठवतं की एका हॉटेलमध्ये चारच रूम, एका हॉटेलमध्ये फक्त पाचच रूम असंच होतं. मग आर्टिस्टना मी ठेवलेलं म्हणजे पर्ण वगैरे होते, ज्या कोणी लेडीज होते त्यांना एक चांगलं हॉटेल दिलेलं, दुसरे छोटे मोठे आर्टिस्ट होते त्यांना दुसरं हॉटेल दिलेलं. आता बाकी सगळ्या क्रूला कुठे ठेवणार आहेस? नाही म्हणलं 40-50 लोकांचा तुमचा क्रू असतो. तर आम्ही काय केलेलं, एक वस्ती शाळा असते. आता वस्ती शाळा इन द सेन्स की लहान मुलांना तिथे ठेवतात आणि लहान मुली तिथेच थांबतात शाळेसाठी, त्याला वस्ती शाळा म्हणतात. गुरुकुल टाईप एक्झॅक्टली. आणि तिथे ना म्हणजे तुलाही माहीत नसेल, मी सांगतो म्हणजे सर तिथे काय झालं, आपलं जे आर्टचं सामान तिथे ठेवायचं हा बेसिक. आणि काय झालं, तिथे पहिल्या स्केड्यूल 11 दिवस आम्ही थांबणार होतो आणि मला 8व्या दिवशी कॉल आला, सर तुम्हाला इथे थांबता येणार नाही. म्हणलं काय झालं, आणि त्या मॅडम तिथले मुख्यातप वगैरे सगळ्यांनी मीटिंग बोलली तुम्हाला थांबता येणार नाही. म्हणलं काय झालं, तुम्ही या इकडे. मग मी आणि माझ्या टीमला घेऊन गेलो, काय झालं. आणि मला त्यांनी बोललं, बसा म्हणले साहेब, आणि ती बॅग घेऊन आले, माझी आर्टची बॅग, आणि माझी बॅग ठेवली. म्हणजे सर उघडा ते काय. म्हणलं काय आहे, गांजा दारू यात आहे सगळं. म्हणलो मॅडम ते आर्टचं सामान आहे. म्हणलो ते आम्ही एक्झॅक्ट बनवलंय. नाही नाही आम्हाला तुम्ही असं समजते का? अहो नाही मॅडम. म्हणलं तुम्ही ओपन करू. आणि आम्ही ते गांजासाठी आम्ही काय केलं, म्हणजे आम्हाला असं बनवायचं होतं ते, म्हणजे तू असं एक दाखवायची होती तस्करीची. आणि आय नो ते वाईट आहे, पण आम्ही काय केलं, त्याला रिप्लिका बनवण्यासाठी पालापाचोळा असतो ना तिथल्या आर्ट डिरेक्टरना बनवलेला, आणि तो एक्झॅक्ट दिसत होता. म्हणजे कुणी नॉर्मल लोकांनी सुद्धा विकला असतो, अटक झाली असती त्याला, त्याला अटक झाली असती. आय सर सोनं तू डेंजर दिसतो. आणि आम्ही मॅडम असं अहो मॅडम नाही म्हणलं, मग त्यांना दाखवलं आम्ही ओपन, हे बघा मॅडम मॅडम असले किस्से झालेले. आणि कास्टिंगचा कसा किस्सा झालेला मी तो पण थोडक्यात सांगतो, तो खूप मजेशीर किस्सा आहे. आम्ही ना त्या गावामध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये जे चांगले आर्टिस्ट आहेत, ज्युनियर आर्टिस्ट आहेत, त्या लोकांना आम्ही टॅप करत होतो. आणि आम्ही ऑडिशन्स पण खूप गावागावात जाऊन घेतलेल्या, गडिंग्लजमध्ये, नेसरीमध्ये. आणि जिथं शूटिंग करणार होतो तिथे एक सीन होता एका आजोबांचा, त्या आजोबांचं एज होतं समवेअर अराउंड 75. आणि त्या आजोबांना खूप आवड होती सजीव देखावे वगैरे करायची. आणि ते कसे नसते का असं हौशी कलाकार, ते तसे होते. आणि त्यांचा सीन काय होता, फक्त सलूनमध्ये त्यांची दाढी करतात हा सीन होता. आणि सकाळी 7 स्केड्यूल लावलं होतं आणि ते चुकून एक्सटेंड झालं 8:30 ला. त्यांनी सांगितलं की मी 8 पर्यंतच आहे, मला 8 म्हशी घेऊन जायला लागतं नदीला, हे त्यांनी सांगितलेलं. मी 8 पुढे येणार नाही. आणि आता ऑब्व्हियसली एवढी धावपळ ह्याच्यात मी ती विसरले चांगलं. आणि ते आजोबा चालले, येईनातच. अरे नाही म्हणले, मशी घेऊन चाललोय. अहो सर म्हणलं, मला म्हणलं मला शूट करायचं आहे. येईनातच, पटणार नाही तुला, तो शूट करणं मला गरजेचं होतं. मी सगळ्यांना म्हणलं तुम्ही सेट रेडी करा, मी जाऊन येतो. म्हणलो मी 2-व्हीलर घेतली, मी गावात नाही हिंडतोय सगळीकडे. मी पानपट्टीवर गेलो, माझ्या मागं असिस्टंट म्हणता, मी पानपट्टीवर जाऊन विचारलं, म्हणलं कोणी ॲक्टिंग करणार आहे का? त्यांनी सांगितलं मला एक आय थिंक संजय का शिवाजी असं काहीतरी नाव होतं, ते आहेत गावातले, ते ॲक्टिंग करतात म्हणे. मी सकाळी 8 कॅन यू इमॅजिन, कॅमेरा लागतो आणि मी फिरतोय 2-व्हीलरवरनं की भाई मला ॲक्टर शोधायचा आहे. आणि तो माणूस खरंच, म्हणजे तू पिक्चर बघताना बघितला असेल, तो दाढीवाला ना, तो माणूस रँडम हिंडत होता चणेकाल. म्हणलो काका इकडे इकडे ॲक्टिंग येणार, चला की तो ट्रिपची बसला आणि आमच्यावर आलाय. असं कास्टिंग झालंय ते. आणि त्याने ब्रिलियंट काम केलं, म्हणजे तू बघशील ना, तू तुला मजा येईल त्या गावाची. म्हणजे भन्नाट होतो माझ्या. क्या बात आहे, खूप कमाल वाटते खरं तर. तुमच्याकडनं हे किस्से अजून ऐकायला मला आवडतील, पण आता थोडंसं प्रेक्षकांसाठी ठेवूया चित्रपटासाठी. तर जातात एकदा प्रेक्षकांना काही सांगायचं की कसा विषय हार्ड होणार आहे त्यांचा, विषय हार्ड कसा होणार आहे त्यांचा. प्रेक्षकांचा विषय हार्ड होणार नाही, विषय हार्ड करा असं मी सांगेन. मी म्हणेन विषय हार्ड त्यांचा मला करायचंच नाही आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी थिएटरमध्ये यावं,
आणि जो काही विषयहाट झालाय तो बघावा, आणि मला वाटते विषयहाट तुम्ही एन्जॉय कराल, आणि काहीतरी भन्नाट आहे ती गोष्ट, मी आता काहीच नाही बोलू शकतो, त्यामुळे मला असं वाटते तुम्ही या आणि विषयहाट करा. पण एकदा तुझ्याकडनं सांग की ही फिल्म आहे ती फिल्म थिएटरमध्ये जाऊनच नक्की बघा. मला असं वाटतं की जसं आम्ही नाटकाच्या प्रयोगांना जेव्हा गावोगावी फिरतो तेव्हा असं वाटतं की अरे किती चांगले कलाकार तिथे सुद्धा असतात, कारण काय गावोगावचे छोटे छोटे ग्रुप्स असतात किंवा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये काम करणारे कलाकार असतात किंवा तिकडच्या कॉलेजमध्ये काम केलेले कलाकार असतात आणि ते ब्रिलियंट असतात. म्हणजे फिल्ममध्ये सुद्धा आमच्या दोघांव्यतिरिक्त जे बाकीचे कलाकार आहेत ते इतके मस्त आहेत, त्यांचं कॉमिक टायमिंग चांगलं आहे, ते प्रोफेशनली ॲक्टिंग नाही करत पण कधीतरी पूर्वी केलेलं आहे किंवा आत्ता ज्या स्पर्धा असतात त्याच्यातनं करतायत. तर हे जे गावागावातलं टॅलेंट आहे ते मला असं वाटतं की खूप भारी लोकं आहेत आणि मला सुमितकडनं इन्स्पिरेशन पण लोकांनी घ्यावं असं वाटतं की शक्य आहे, फिल्म बनवणं शक्य आहे, पुण्यात येणं मुंबईत येऊन फिल्म बनवणं त्याचं एक काहीतरी आता थिएटरमध्ये ती लागणं हे शक्य आहे. तर ज्यांना कोणाला नाटकात काम करायचं असेल, सिनेमात काम करायचं असेल तर त्यांनी करायला घाबरू नका, विषय हार्ड करून टाका आणि आमचा सिनेमा बघा 5 जुलैला. मला खात्री आहे की 5 जुलैपासून रादर प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतीलच, पण तू म्हणालीस तसं सुमितचं इन्स्पिरेशन घेऊन अनेक कोल्हापूरचे लोक असेल किंवा बाकी सांगली साताऱ्याकडचे असेल की त्यांना एक वाटेल की यार आपण पण पिक्चर करायला हवा आणि होऊ शकतो. चित्रपटाचं काय म्हणतात माहेर घर असल्यासारखंच आहे. सो कोल्हापूर असं काही फिल्म इंडस्ट्रीला काही नवीन नाही आहे, पण त्यानिमित्ताने गावागावातल्या मुलांना जर इन्स्पिरेशन मिळालं, कारण काय अनेकदा भीती असते, तो म्हणला तसं की एकमेक काही भाषेचा प्रॉब्लेम येऊ शकतो, असं वाटतं की अरे हेना काहीतरी जास्ती कळतं का, तर असं काही नाही आहे. तो तिनं ऍक्च्युली चांगला मुद्दा काढला, कारण कधी कधी काय होतं ना असं पण होण्याची शक्यता असते की अरे ते होईल का नाही, अरे ते होईल का नाही, पण जनरली होतं. कारण की मी तुला खरं सांगू मला तशी बरी ऍक्टिंग येते, मी ऑनेस्टली सांगतो तशी बरी ऍक्टिंग येते अशी काय, पण तुम्ही ते करत राहिला ना जसं तर परण्याने एक्झॅक्ट बोलली की तसं घाबरण्यासारखं. शेवटी काय माहिती का, मुंबई हे शहर जे आहे ना ते तुम्हाला देतं, फक्त तुम्हाला ते मागं लागावं लागतं त्याच्या. मग मला सेम एक्झॅक्ट हे मी फॉलो करतो की तुम्ही मागे लागा, त्याच्या त्या गोष्टीच्या मागे लागा. बघ थोडे हर्डल्स येणार आहेत आणि जेन्युइनली येणार आहेत, भाषेचं असतील, ॲक्टिंगचं असेल, डायरेक्शनचं असेल, काम नाही मिळत आहे, पण मला वाटते तुमचं पॅशन होतं म्हणून तुम्ही इथंपर्यंत आलाय, पोहोचलाय ॲटलीस्ट. सो ते तुम्ही टॅकल करणार आहात, तुमच्या आत असेल ना तुम्ही 110% ते टॅकल करणार हे मी शुअरली सांगतो. कारण की मला तर परत तो आवडला नाही, तर असं व्हायला नको की मी म्हणतोय घाबरायचं आणि लोक म्हणायचे अरे काय सांगतोय. सो इट शुड नॉट बी लाईक दॅट. गाव कोणतं असेल, भाषा कोणती असेल, आपलं काम बोलतं, त्यामुळे आपलं काम छान असेल तर काही गरजच नाही या गोष्टी. आणि तुला खरं सांगू ना लोकांकडे जेन्युइनली लोकांना कामं येतात, खरंच त्यांना आत ना ते माहीत असतं मला येतं, फक्त ना मला वाटतं ना बाकी जे सर्कमस्टन्सेस आहेत ना, येस की बाबा मला एक चान्स नाही मिळत आहे, मला हे नाही होत आहे, मला जेवणाचे प्रॉब्लेम्स आहेत, मला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, मला वाटतं थोडंसं ना आपण सॉर्टेड करत गेलो ना एक एक स्टेप. मी जाता तर परत सांगेन तुला एक मज्जा मला जस्ट सांगायची. मी ना आल्या ना असं खूप लांबचा विचार करायचो, मी खूप आधीच आल्यापासून मला असं व्हायचं की मला मूव्ही बनवायची, आणि मला ना असं व्हायचं की अरे होत नाही असं ते होतं आपल्याला, आणि आपण काय ड्रीम घेऊन आलो आहे, आणि माझे सगळे मित्र इंजिनियर मित्र आहेत, आणि सगळ्यांचं असं असतं ना की यार चला आता झालं व्यवस्थित हे होतं. ऑब्विसली आपण जलस नसतो, त्यांनीच हेल्प केली आहे मला खरं बघायला सिनेमासाठी. पण ना तुला सांगेन ना म्हणजे ह्याच्या जाता तुला मी सांगेन की लांबचं बघण्यापेक्षा मला नेहमी आहे म्हणायची की तू एक स्टेप टाक पुढची तुला दिसेल. माझं काय व्हायचं, मी डायरेक्ट तो तिकडे की मला 2 करोड कसे मिळतील, मग मी कसा सुपरस्टार होणार आणि ते कसं होणार. सो मला वाटतं की एक स्टेप टाकली तर आय थिंक अचीव होऊ शकते. 100% थँक्यू सो मच. 5 जुलैला नक्की बघा आमची फिल्म ज्याचं नाव आहे विषय. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.